मागील 2 दशकाहून अधिक काळ जुन्नरमध्ये मानव बिबट संघर्ष पाहायला मिळतोय. अलीकडे तर रोजच हा संघर्ष दिसतोय. हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून AI तंत्रज्ञानाने बिबट्याचा अलर्ट देणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. लवकरच ती कार्यरतसुद्धा होणार आहे, त्यामुळे अनेकांचं लक्ष याकडे लागलं आहे. नेमकं कसं असेल AI प्रणालीचं काम आणि काय आहे जुन्नरमधील मानव बिबट संघर्ष यावर हा रिपोर्ट पाहणार आहोत. माझं नाव सुनील चोरे, MD सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजीज पुणे. आपण असं इमॅजिन करा की डोळ्यांना जे दिसतं ते आपल्या मेंदूला त्याची जाण होते, त्याचप्रमाणे आपण हे खूप त्याचप्रकारे आपण इथं काम करतो आहे, परंतु हे कृत्रिम बुद्धिमत्तेने करतो आहे की आपल्या मेंदूला बिबट्या आहे हे कळतं, तसं त्या संगणकालासुद्धा किंवा त्या सिस्टीमला किंवा त्या एज कम्प्युटिंग डिव्हाइसला हा बिबट्या आहे असं कळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण डीप लर्निंग किंवा मशीन लर्निंग असे अल्गोरिदम्स जे कृत्रिम बुद्धिमत्तेचे असतात ते वापरलेले आहेत, आणि त्यातनं हे जे काय डीप लर्निंगचं मॉडेल आपण ट्रेन केले ते त्या एज कम्प्युटिंगवरती असेल, त्याला आपले कॅमेरे कनेक्ट असतील, आणि ज्यावेळेस बिबट्याला तो कॅमेरा डिटेक्ट करेल त्यावेळेस त्या एज कम्प्युटिंगवरती असणारं ते जे मॉडेल ते त्या सायरनला सांगेल आणि सायरन वाजेल, इतकं ते फुल प्रूफ असं मॉडेल आहे. तर ही झालं आपली हार्डवेअर सिस्टीम, याला आपण ट्रॅकिंग किंवा बिबट्याला बिबट्याला डिटेक्ट करणं आपण असं म्हणूयात. हे सगळं झाल्यानंतर याची एक कुठंतरी माहिती संकलित होणं गरजेचं आहे, आणि मग त्या माहितीच्या आधारे पुढे वन विभाग त्याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय घेऊ शकेल की बाबा आता पिंजरा कुठं लावायचा आहे, किती लावायचा आहे, किती अर्जंट लावायचा आहे. तर हे जे काही सोल्युशन्स आहे सगळे डिजिटाईज स्वरूपात आपल्या समोर येणार आहेत. जुन्नर वन विभागाचे DCF सर असतील, सातपुते सर असतील आणि बाकी त्यांची टीम असेल, पाटील सर, भिषे सर, या लोकांनी खूप याच्यावरती काम केलं, आणि आता राजन्स मॅडम असतील, शिंदे सर असतील, त्याच्यावरती पुढे काम करतात. आम्हाला लागणाऱ्या ज्या काही इमेजेस होत्या, जो डेटा सेट बनवायला लागतो, कारण आपल्याला जसं आपल्या मेंदूला ट्रेन केलं जातं की हा बिबट्या आहे किंवा ही का मांजर आहे, हा कुत्रा आहे, तशाच पद्धतीनं आपल्याला त्या मिनी कम्प्युटरलासुद्धा ट्रेन करण्यासाठी खूप साऱ्या इमेजेसची गरज असते. तर त्या सगळ्या इमेजेस पुरवण्यासाठी या लोकांनी खूप मदत केली. त्याच्यानंतर वेळोवेळी आम्ही टेस्ट सगळ्या करतोय. 15 ऑगस्टला आम्ही बिबट निवारा केंद्रामध्ये सुद्धा टेस्ट केली आहे आणि याच्यावरती खूप साऱ्या अशा अशा गोष्टी चालणार आहेत. विद्याप्रतिष्ठान बारामतीमधनं सुद्धा आम्हाला ते मॉडेल ट्रेन करण्यासाठी लागणारे जे काही सर्व्हर्स आहेत ते खूप कॉस्टली असतात. 40-40, 50-50 लाखाचे सर्व्हर असतात. ते मॉडेल ट्रेन करण्यासाठी त्या सर्व्हरची आम्हाला खूप मदत झाली आणि आता येत्या काही महिन्यात तुम्हाला याचे सोल्युशन्स पाहायला मिळतील. हार्डवेअर सिस्टीम प्लस सॉफ्टवेअर सिस्टीम अशा दोन्हींनी परिपूर्ण अशी एक संकल्पना आणि हे सोल्युशन आपल्या समाजासाठी, इथल्या येणाऱ्या प्रॉब्लेमसाठी, बिबट्याच्या दृष्टिकोनातनं खूप आपल्याला तो बदल पाहायला मिळेल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. नक्की वर्किंग कसं होणार आहे बिबट्या आल्यानंतर त्याचं? मी सांगितलं की मी एखादी गोष्ट पाहतो, तशी कॅमेरा जो आपला असणार आहे तो IP बेस्ड कॅमेरा तो कंटिन्यू त्या ठिकाणी असेल. ज्या वेळेस त्या कॅमेराला तो बिबट्या क्रॉस होईल त्यावेळेस ती सगळी इमेजेस त्या एज कम्प्युटिंगचं आपला मिनी कम्प्युटर आहे ज्याच्यामध्ये मॉडेल ट्रेन केलं AIचं डीप लर्निंगचं, त्यातनं तो कळेल की हा 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 बिबट्याचं आहे, आणि मग बिबट्या असेल तो सायरन वाजेल आणि आजूबाजूच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जाईल. याच्यातनं एकदा मला कळलं की अरे इथं बिबट्या आहे, तर तो त्याच्या पद्धतीने आपण उपाययोजना करून आपला जीव वाचू शकतो किंवा त्या आवाजानं बिबट्या डिव्हिएट होऊ शकतो. अशा प्रकारे आणि मग सॉफ्टवेअर ते नंतर तो जो काही शेवटचा त्याचा लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड तो कुठे डिटेक्ट केला आहे, त्याची लास्ट इमेज कुठे आहे, हे सगळं तो क्लाउडला आपल्या सर्व्हरला पाठवेल आणि यथावकाश आपल्या RFOच्या मोबाईलवरती, DCFच्या मोबाईलवरती त्याची सगळी माहिती संकलित होऊन त्या डॅशबोर्डवरती दिसेल. असं परिपूर्ण मॉडेल आपण AIचं तयार करतो याच्यामध्ये. जुन्नर वन विभागामध्ये मानव बिबट संघर्ष मागच्या काही काळापासून वाढलेला दिसतोय, त्यामुळं वेगवेगळ्या उपाययोजना करणं आम्हाला क्रम प्राप्त होतं आणि इथल्या लोकांचं जीवन सुरक्षित करणं हे गरजेचं असल्यामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा वापर आम्ही करत आहोत. त्याच्यामध्ये जे बिबट परवाना क्षेत्र आहे त्याच्यामध्ये वाड्या वस्त्या ज्या आहेत तिथं ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम बसवली जाईल, ज्याच्यावर आम्ही मागच्या 6-7 महिन्यापासून सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजीज पुणे यांच्या मदतीनं काम करतो आहे. आणि साधारणपणे ही सिस्टीम बसवल्यानंतर तिथल्या वस्तीवरती बिबटचा शिरकाव झाल्यानंतर तात्काळ तिथल्या नागरिकांना माहिती मिळणार आहे, अलार्म वाजणार आहे आणि ते सावध होणार आहेत, त्यामुळे त्यांची पशुधन हानी टळणार आहे आणि त्याचबरोबर मानवी जीवितालासुद्धा धोका होणार नाही आहे. त्यामुळं पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल आणि हे काम यशस्वीपणे आम्ही पूर्णत्वास नेऊ याची आम्हाला खात्री आहे. ते सातपुते साहेबांनी ह्या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये
आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये चांगल्यापैकी काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना नवीन जी टेक्नॉलॉजी आहे आर्टिफिशियल ही टेक्नॉलॉजी प्रथमतः जी हॉटस्पॉट गाव आहे आणि त्याच्यामध्ये जी सेन्सिटिव्ह गाव आहेत मग गुंबरज असेल पिंपळवंडी असेल किंवा पिंपरी असेल त्याचप्रमाणे तेजेवाडी असेल शिरोली असेल या ठिकाणी बिबट्यांनी जे हल्ले केले आहेत आणि काही व्यक्ती मृत पावलेले आहेत त्या ठिकाणी ही जी यंत्रणा आहे ही प्रथमतः राबवावी कारण जेणेकरून बिबट्या त्या वाडी वस्तीच्या आसपास आल्याच्यानंतर तो अलाराम जो आहे तो अलर्ट वाजेल आणि जे लोक आहेत ते सावध होतील आणि त्याच्यापैकी त्याच्यातून बऱ्यापैकी ह्या मानवांचा म्हणजे व्यक्तींचा मनुष्यहानी जी होणार आहे टळणार आहे आणि बऱ्यापैकी त्याचा फायदा हा आम जनतेला होईल असं आमचं मत आहे शेतकऱ्यांचं. त्याच्यामुळं हा जो प्रयोग आहे हा प्रथमतः सेन्सिटिव्ह गावांमध्ये राबावा अशी वन खात्याला आमची विनंती आहे.